बाबा सिद्दीकी विचार मंचातर्फे दी सिटी हॉस्पिटल येथे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन पीपीए किट स्टेबलायझर आदि मशीन हॉस्पिटलला सुपूर्द करण्यात आले. धुळे शहरातील सिटी हॉस्पिटल येथे हे मशीन उपलब्ध करण्यात आले आहेत. पूर्व राज्यमंत्री महाराष्ट्र सरकार बाबा सिद्दीकी व आमदार बांद्रा पूर्व जिशान बाबा सिद्दीकी यांच्या वतीने व बाबा सिद्दीकी विचार मंचाच्या वतीने धुळ्यातील दी सिटी हॉस्पिटल येथे मागणीनुसार दिनांक 5 जून 2021 रोजी संध्याकाळी 6 वाजता या मशीनींचं लोकार्पण करत ते उपलब्ध करून देण्यात आलं. सध्या कोरोना काळात रुग्ण नागरिकांना सदर मशिनरी उपलब्ध करून देण्यात आली. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो म्हणून सदर मशीनची उपलब्धता करण्यात आली. धुळे जिल्ह्यासाठी 37 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन व 25 पीपीए किट 37 स्टेबलायझर असा सेट उपलब्ध करण्यात आला. यावेळी आमदार डॉ फारुख शाह डीवायएसपी दिनकर पिंगळे पीआय संदीप पाटील प्रदेशाध्यक्ष आरिफ शेख सलमान काझी महानगराध्यक्ष सोएब शेख हसन शेख फुरखान शेख आवेश शेख अरबाज शाह एजाज बागवान अनस पंजा आदि उपस्थित होते. आज अल्पसंख्यक विकास हक्क फाउंडेशन या सामाजिक सांस्कृतिक संघटनेच्या माध्यमाने धुळे जिल्हा येथे 37 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बाबा सिद्दीकी विचार मंच या संघटनेच्या विद्यमाने अल्पसंख्यक विकास हक्क फाउंडेशनला प्राप्त झाला होता ते आम्ही आज डिस्ट्रीब्यूट केले. मी आरिफ कमर शेख अल्पसंख्यक विकास हक्क फाउंडेशन प्रदेशाध्यक्ष माझ्याबरोबर आमचे संघटनेचे सगळे पदाधिकारी बरोबर आहे आणि आम्ही या धुळे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला इन्व्हाइट केलं होतं चांगल्या कामासाठी आणि सगळ्यांनी आमच्या सांगण्यावरून इथे सगळे लोक आले होते. त्याच्यात सगळे विविध पक्षाचे विविध संघटनेचे लोक होते. ते जे आता या मशीन डिस्ट्रीब्यूटच्या टायमाला सगळ्यांनी हजेरी दिली त्याच्याबद्दल त्यांचे आम्ही आभारसुद्धा व्यक्त करतो आहे. आणि बाबा सिद्दीकी विचार मंच व वुमेन बिग वुमेन या दोघी संघटनेच्या माध्यमाने जे महाराष्ट्रभर अशा काळात ज्या काळात कुणी कुणाला पाणी पाजायला तयार नाही या टायमाला ते एवढ्या मोठ्या ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचं विभाजन करत आहे आणि सगळ्यांना पुरवत आहे ते ही फार एक मोठी बाब आहे सगळ्यांसाठी. आणि प्रत्येकाला आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमाने आम्ही अपीलसुद्धा करतो जे मोठमोठे लोक आहेत जे पदाधिकारी आहे ज्यांची सत्ता आहे त्या सगळ्यांना आमच्या संघटनेमार्फत आम्ही एक विनंती करतो की तुम्ही पुढे या फुल नाही तर फुलची पाकडी काहीतरी लोकांसाठी पुढे या. कारण 2 वर्षापासून लॉकडाऊन आहे घरी होरपडून मरत आहे अशा टायमाला लोकांची मदत करणे हे फार मोठं पुण्य आहे आणि ह्या पुण्याचं काम सगळ्यांनी करावं. बाबा सिद्दीकी फाउंडेशन किंवा बिग वुमेन फाउंडेशन किंवा अल्पसंख्यक विकास हक्क फाउंडेशन या काही लोकांनी जे पुढाकार घेतलेला आहे यांचं काही कर्तव्य नाही किंवा जबाबदारी नाही सगळ्यांची जबाबदारी आहे म्हणून सगळ्यांनी पुढे यावं असं आवाहनसुद्धा करतो आणि माझी बाईट संपवतो.